ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. आदिमाया आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात घटस्थापनेने सुरू झाला. शक्तीदेवीच्या नवरात्र महोत्सवाची चाहूल देवी भक्तांना गेल्या अनेक दिवसांपासून लागली होती. त्या अनुषंगाने देवी भक्त भक्तीमध्ये तल्लीन झाले होते आणि अशातच राज्य सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. त्याचा मनस्वी आनंद या राज्यातील जनतेला झाला. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रसिद्ध अशा श्री हिंगुलांबिका देवी मंदिरामध्ये आबालवृद्ध तसेच महिला भाविकांची पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी मांदियाळी होती. अनेक भाविकांनी देवीचे लांबूनच मुखदर्शन घेऊन समाधान मानले, तर काहींनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत ऑनलाईन पासेसच्या माध्यमातून देवीचे दर्शन घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी स्थानिक पालिका प्रशासनाने आणि मंदिर समितीने वेबसाईटद्वारे ऑनलाईन पास बुकिंग करून देवीच्या दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे. त्या अनुषंगाने भाविकांनी गुरुवारी घटस्थापनेला सदरचे बुकिंग करून मंदिरामध्ये प्रवेश करत देवीचे दर्शन घेतले. यावेळी सारा परिसर चैतन्याने आणि प्रसन्नतेने भारावून गेल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. पुढील 8 दिवस मंदिरामध्ये असेच नवचैतन्य राहणार असल्याचे सांगण्यात आले. दाखव दोन्ही मोबाईल दाखव. हां इकडे बाबा मास्क लावा साहेब, मास्क लावा, मास्क लावा. शूटिंग काढायला लागलं. चला गर्दी करू नका.